मेष जन्मराशी मार्च महिन्यामध्ये आणि पुढे एप्रिल अखेरपर्यंत सुद्धा गुरुसारखा ग्रह तुमच्याच राशीत आहे, कारण तो नेहमी एक वर्ष एका राशीत साधारणपणे राहतो. गुरुसारखा जेव्हा शुभग्रह आपल्याच राशीत असतो त्यावेळी तो खूप चांगली फळं देतो. या महिन्यात 15 मार्चपर्यंत या तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, तो दशमस्थानात आहे. दशमस्थानाला कर्मस्थान म्हणतात. कर्मस्थान म्हणजे तुम्ही जे काही काम करता, कार्य करता, त्या ठिकाणी तुमच्या राशीचा अधिपतीसुद्धा उच्च राशीत असल्यामुळे तुम्ही जे काय काम कराल त्यात चांगल्यापैकी यश येईल तुम्हाला. आणि ते करण्याची किंवा आपण जास्त काही उमेदीनं करण्याची तुम्हाला आपोआप बुद्धी होईल. हा महिना शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं खूपच चांगला जाणार आहे. यामध्ये बुध नेपच्यूनची जी एक युती होणार आहे त्यामुळे अचानकपणे जर तुमची कोर्टाची काही कामं असतील तर त्याच्यात काहीतरी विघ्न उत्पन्न होऊ शकतात. त्या दृष्टीनं आधी मुख्य म्हणजे जर कोर्टाची तारीख असेल तर ती चुकवू नका, कदाचित त्यामुळे विपरीत परिणाम घडू शकतो. त्याचप्रमाणे गुरुसारखा ग्रह पहिल्याच घरात असल्यामुळे ज्यांची लग्न ठरलेली नाहीत किंवा जे अविवाहित आहेत त्यांची लग्न ठरू शकतात, चांगली चांगली स्थळं येऊ शकतात. या ग्रहामुळे प्रवाससुद्धा घडतो, नवीन नवीन मित्र भेटतील, बायकांसाठी काही गोष्टींची खरेदी कराल. घरात मात्र थोडंसं तुमच्या स्वतःच्या रागीट स्वभावाचा थोडासा परिणाम दिसेल, कारण नाही म्हटलं तरी मेष राशीची माणसं थोडीशी हट्टी आणि आपलंच खरं करणारी असतात. तुमच्यासमोर स्पष्ट बोलणारी जरी नसली तरी मागाहून असं काहीतरी कुरबूर तुम्हाला ऐकू येईल. जमीन जुमल्याची कामं, नवीन समजा काहीतरी तुम्हाला बांधकाम वगैरे करायचं असेल तर त्या दृष्टीनं सुद्धा हा महिना चांगला आहे. गुरुसारखाच ग्रह चांगला पहिल्याच ग्रहात असल्यामुळे आणि सध्या निवडणुकीची धामधूम जवळ आल्यामुळे यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी प्रसिद्धी मिळेल. येणाऱ्या संधीचा कसा फायदा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. चांगल्या चांगल्या ओळखी होतील की ज्याचा पुढे तुम्हाला खूपच चांगला परिणाम दिसू शकेल किंवा त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल, त्या दृष्टीनं तुम्ही म्हणजे मनाची अगदी व्यवस्थित बांधणी करून ठेवा सगळ्या गोष्टीची, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ज्यांना कोणाला नोकरी ट्रान्सफर हवी असेल किंवा दुसऱ्या जागी जायचं असेल तर ती कामंसुद्धा होऊ शकतील, किंवा जर तुमची प्रमोशनची कामं अडली असतील तर तीसुद्धा होऊ शकतील. मेष राशीला गणपतीची उपासना फलदायक होते. विनायकीसारखा सण, संकष्टीसारखा सण, या दिवशी तुम्ही त्या मंदिरात जा, स्वतः उपासना करा, जे जे शक्य होईल ते करा. त्याचप्रमाणे या महिन्यात होळीचा सण येणार महिन्याच्या अखेर, तर त्यावेळीसुद्धा खूप माणसं भेटतील, नवीन ओळखी होतील आणि तुमच्या मनात नवीन नवीन काहीतरी करण्याच्या उर्मी अशा येतील.